समांगा समांगा अरे कोण म्हणताय देत नाही महाराष्ट्र राज्य संघ परिचालक संघटना बागलाण तालुका उपाध्यक्ष अभिषेक काकडे आमच्या मागण्या आहेत आयटी महाराष्ट्र राज्य आयटी महामंडळाकडून आम्हाला संगणक परिचालक म्हणून पद निश्चिती करून द्यावी. त्यानंतर दुसरी मागणी आहे आमची महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक आयटी महामंडळात घेऊन आणि 15,000 रुपये मानधन एका निश्चित तारखेला महिन्याच्या एका निश्चित तारखेला देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. त्यानंतर 30 नोव्हेंबर 2018 रोजी मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले होते विधिमंडळात आश्वासन दिलं होतं की आम्ही 10 दिवसात तुमचा निर्णय घेऊ असं. परंतु आजपर्यंत पावे तो 8 महिने झालेले असून तरीसुद्धा देखील कुठल्याही प्रकारची मागणी मान्य केली नाही आणि कुठल्याही प्रकारचा अजून हालचाल केली गेली नाही. 19 ऑगस्ट 2019 पासून आम्ही कामबंद आंदोलन केलेले आहे तरीसुद्धा अजून कुठल्याच प्रकारचा हालचाल त्यांनी शासनस्तरावर केली गेलेली नाही आहे. परंतु आता आम्ही आज रोजी 28 तारखेला आम्ही धरणे आंदोलन पुकारलेलं आहे. परंतु आजसुद्धा देखील काही हालचाल केली गेली नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत असं शासनाला आम्ही सांगू इच्छितो. परंतु साहेब आम्हाला ग्रामपंचायतीकडून 14 वित्त आयोगाकडून मानधन न देता शासनाच्या निधीमधून देण्यात यावं अशी मागणी आमची आहे. परंतु वारंवार शासनाला कळवली जाते आहे शासन राज्यस्तरावरून परंतु कुठली हालचाल करत नाही. त्यानंतर 14 वित्त आयोगातून आम्हाला 12,000 रुपये आमच्या ग्रामपंचायतीकडून घेतले जात आहे परंतु 6,000 रुपये अजून मानधन एक एक वर्ष आम्हाला वेटिंग करावं लागतं आहे अशा आमच्या मागण्या आहेत साहेब. महाराष्ट्र राज्य संघ परिचालक संघटनेचा जय हो.